नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर धाने। आज आपण शिकणार आहोत आवर नीड फॉर फूड, म्हणजे आपली अन्नाची गरज। आपण मागील पाठांमध्ये शिकलो आवर नीड फॉर एयर, म्हणजे आपली हवेची गरज। अजून आवर नीड फॉर वॉटर, म्हणजे आपली पाण्याची गरज। ज्याप्रमाणे आपल्याला हवा आणि पाणी जीवन जगण्यासाठी लागते, त्याप्रमाणे आपल्याला अन्नाची सुद्धा जीवन जगण्यासाठी गरज असते। बरोबर आहे, बघा आता मी तुम्हाला चित्र दाखवतो। इन दिस पिक्चर दिस गर्ल वॉज व्हेरी बिग अँड थिन ड्यूरिंग हर इलनेस। ही मुलगी आहे ही आजारपणात खूप अशक्त आणि बारीक झाली। आफ्टर ट्यूडे शी रिकवर्ड, काही दिवसांनी ती चांगली झाली। मग तिची तब्येत सुधारण्यासाठी, तिला सशक्त होण्यासाठी कोणी मदत केली तर बरं? बघा इन दिस अदर पिक्चर दिस इज बेबी, हे लहान बाळ। मग ह्या लहान बाळाची वजन आणि उंची वाढण्यासाठी कोणी मदत केली बरं? हे बाळ लहान होतं, याची उंची वाढली, त्याचं वजन वाढलं, मग याचे वजन आणि उंची वाढण्यासाठी त्याला कोणी मदत केली बरं? ठीक आहे। नाउ व्हाय डोंट वी फील हंग्री, आता आपल्याला भूक का लागते? फॉर आवर बॉडी फंक्शन प्रॉपरली वी नीड फूड, आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला भूक लागते। वेन इफ वी डोंट गेट इनफ फूड, जेव्हा आपल्याला पुरेसा अन्न मिळत नाही, वी फील टायर्ड, आपल्याला अशक्तपण वाटतो, अँड विगर ऑल्सो लॉस, आणि आपला उत्साह सुद्धा नष्ट होतो। फूड हेल्प टू ग्रो अवर बॉडी, अन्नाची मदत आपल्या शरीराच्या वाढीसाठी होते। व्हेन वी वर्क लॉट, आपण जेव्हा खूप काम करतो, वी फील टायर्ड, आपल्याला थकल्यासारखे वाटते, आपल्याला थकवा जाणवतो, पण जेव्हा आपण जेवण करतो त्यानंतर आपल्याला बरं वाटतं। बरोबर आहे, मग शरीरा अन्नामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते। मग ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची गरज असते, तसं इतर सजीवांना पण असते का? डू ऑल थिंग ऑल लिव्हिंग थिंग इट सेम काइंड ऑफ फूड, मग हे जे सर्व सजीव आहे, कुत्रा, मांजर, गाय, चिमणी, बकरी, जे काही असेल, एकच पदार्थ खाते का? गाय चारा खाते। आपण चाऱ्यावर बघू का? आपण चाऱ्यावर बघू शकत नाही। आता पहा, टू इट देअर ओन फूड, प्रत्येक सजीवाचे विविध अन्न, प्रत्येक सजीव कोणकोणतं अन्न खातो आता आपण ते पाहू। बघा काउ अँड बकरी, दिस इज काउ अँड बकरी, काउ म्हणजे गाय आणि बकरी म्हणजे बैल, ते काय खातात? काउ अँड बकरी ग्रास अँड हे ऑयल केक अँड अमोल, काय खातात ते? ग्रास, ग्रास म्हणजे गवत, ऑइल केक, ऑइल केक म्हणजे ढेप, तुमच्या घरी जर बोलत असेल तर तुम्ही ढेप खाऊ घालतात, आंबोल, आंबोल म्हणजे कूड आणि इतर धान्य जळून आंबोल तयार केलं जातं। पीपल हु कीप कॅटल डग फीड देम ग्रास हे अँड आंबोल, जे लोक गाय बैल बैल पाळतात त्यांना आंबोल खाऊ घालतात, चारा खाऊ घालतात। बरोबर आहे, पिसे हार्से, हार्से म्हणजे काय? घोडा, हार्से एक बेंगाल ग्राम, एक होता बेंगाल ग्राम म्हणजे हरभरा। जर तुमच्या घरी घोडा असेल किंवा नसेल, पण घोड्याला काय खाऊ म्हणतात? पाण्यामध्ये भिजवलेले हरभरे खाऊ घालतात। पुढे गोट अँड शीप, बकरी आणि मेंढी, बकरी आणि मेंढी हे काय खातात शिल्प? गोट अँड शीप इट लिव्स ऑफ श्रब अँड ग्रास, श्रब म्हणजे काय? काटेरी झुडप। बकरी काय करते मग, किंवा मेंढी काय करते? काटेरी झुडपांचा पाला खाते, गवत तर खाते पण काटेरी झुडपांचा पाला सुद्धा खाते। त्यानंतर कॅट, मांजर, मांजर पाहिल्याप्रमाणे मांजर आपल्या बऱ्याच दिसते, कधी कधी आपल्या घरात पण येते, आपल्याला आवाज पण ऐकत नाही, असं धक्क्या पावण्याचे पावलांचे आपल्या घरात येते। कॅट लव टू ड्रिंक मिल्क, मांजराला काय आवडतं? दूध प्यायला आवडतं। जर अनावनाने तुमच्या घरी दुधाचं भांडं उघडं राहून गेलं आणि मांजर येऊन गेली तर काय करते? मांजर दूध पिऊन जाते। मांजरीला दूध तर आवडतं पण कॅट लाईक माईस, उंदीर सुद्धा आवडतात। तुमच्या घरात जर उंदीर असेल आणि मांजरचं लक्ष गेलं तर मांजर काय करते? उंदीर खाऊन घेतात, खाऊन टाकते। कॅट ऑल्सो हंट अँड ईट बर्ड, मांजर शिकार सुद्धा करते। कोणत्या पक्ष्यांची शिकार करते? कोंबडी, चिमणी, कबूतर,
अशा पक्ष्यांची मांजर शिकार सुद्धा करते. त्यानंतर आहे ना डॉग. आता कुत्रा, कुत्रा काय खातो? डॉग इज चपाती अँड भाकरी. कुत्रा चपाती पोळ्या आणि भाकरी खातो. बट डॉग प्रेफर टू ईट मीट. पण कुत्र्याला मटण सुद्धा आवडतो. पीपल हु कीप डॉग एज वेल एज कॅट दे फीड देम फिश अँड मीट आल्सो. जे लोक मांजर आणि कुत्रा पाळतात त्यांना मासे आणि मटण खाऊ घालतात. पुढे येतात डियर अँड पायथन. डियर म्हणजे काय? हरीण. पायथन म्हणजे जंगली बैल. ते काय म्हणतात? डियर अँड पायथन इट व्हेरियस काइंड ऑफ ग्रीन फ्लॉक. हरीण विविध प्रकारचे गवत खातात. जर तुमच्या शेतामध्ये जर लहान माग उभं असतील आणि तिथं हरणी असतील, हरण असेल किंवा सांबर असेल, तर ते काय करते? ते खाऊन जाते. तो किस्त असतील लोक ते खाऊन जाते. त्यानंतर टायगर अँड लायन. दे लिव्ह इन डीप जंगल. टायगर म्हणजे वाघ, लायन म्हणजे सिंह. हे कुठे राहतात? खूप घनदाट जंगलात राहतात. ते सहसा मानवी वस्तीमध्ये येत नाही. वाघ आणि सिंह सहसा इकडे येत नाही. मग ते काय करतात? टायगर अँड लायन हंट अदर ह्युमन. ते इतर प्राण्यांची शिकार करतात. अँड दे ईट द फ्लेश ऑफ दॅट डेड ॲनिमल. मग त्या प्राण्यांची शिकार केल्यानंतर त्या प्राण्यांचे मांस हे वाघ आणि सिंह खातात. मग फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. कधी कधी आपण ऐकतो की आम्ही कोल्हा आला होता, शेळीला खाऊन गेला, कोंबडी पडून घेऊन गेला. टायगर एवढा फॉक्स हा ताकदवान नसतो. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत नाही. मग कोल्हा काय असतो? दे आर मोस्टली कंटेनमेंट स्टीलिंग फॉर. ते कोंबडी पडून घेऊन जातात किंवा लहान लहान बकरीची पिल्लू असतात त्यांना घेऊन जातात, त्यांना खाऊन टाकतात. ते मोठ्या प्राण्यांची शिकार करत नाही, त्यांच्या तेवढी ताकद नसते. पुढे आहे बेडबग. बेडबग म्हणजे ढेकूण. बेडबग सप अवर ब्लड. बेडबग काय करतात? आपलं रक्त शोषतात आणि ते रक्त पितात. त्यानंतर आहे टिक्स. टिक्स म्हणजे काय? बुचिळ. बुचिळ काय करतात? टिक्स द ब्लड ऑफ काऊ अँड बफेलो. बुचिळ म्हैस आणि गाय यांचं रक्त शोषतात. बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे काय? फुलपाखरू. फुलपाखरू बघितलेलं आहे. फुलपाखरू काय करतात? फीड अपॉन नेक्टर दे फाइंड इन फ्लावर. ते काय करतात? फुलाचे रस शोषून घेतात. बटरफ्लाय फुलाचे रस शोषून घेतात. अखरे मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे डास. डास सर्वांनी पाहिले, आपल्या प्रत्येकाच्या घरी सुद्धा असतात. मॉस्किटो सॉफ्ट ओवर ब्लड. डास काय करतात? आपलं रक्त शोषतात. पण सर्वच डासांचं रक्त शोषत नाही. डासांचे देखील प्रकार आहेत. काही डास काय करतात? आपल्या घराच्या आजूबाजूला सांडपाणी असेल, तिथे जे गवत असेल, त्या गवतातील रस काही डास शोषतात. ज्याप्रमाणे आपण विविध प्राण्यांच्या खाण्यामध्ये विविधता बघितली, वेगवेगळे प्रकारचे अन्न खातात, त्याप्रमाणे पक्षी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे अन्न खातात. सर्व पक्षी अन्नधान्य खात नाही. आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधीतरी शेतात जातात, शेतामध्ये स्केअरक्रो म्हणजे गुदगावणं भरलेलं असतं. का सरळ कधी कधी शेतकरी शेतामध्ये कोपण चालवतात. ते कोपण का चालवतात बरं? शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या धान्यांची लागवड करतो, बरोबर आहे. जसं धान्य कापणीसाठी तयार होतं, कंसामध्ये दाणे भरले जातात, तेव्हा पक्ष्याचा थवा येतो, त्या कंसावर बसतो आणि त्याचे दाणे खाऊन जातात. म्हणून त्या पक्ष्यांना पडून लावण्यासाठी शेतकरी शेतामध्ये स्केअरक्रो गुदगावणं उभारतो किंवा कोपण चालवतो. म्हणजे पक्षी अन्नधान्य सुद्धा खातात. जे पक्षी मानवी वस्तीत राहतात त्यांना अन्नधान्य सहज उपलब्ध होतं. आणि काही पक्ष्यांना शेतामध्ये राहायची सवय असते. शेतामध्ये जिथं अन्नधान्याची सवय असेल, ज्या शेतामध्ये लागवड केलेली असते, तिथं खाऊन आपण पोट भरतात. पण सर्वच पक्षी अन्नधान्य खातात का? सर्वच पक्षी धान्याचे दाणे ग्रेन्स खात नाही. हे इज वन. हे म्हणजे कोंबडी.
कुबड़ी काय खाते केळी खाते कुबड़ी केळी खाते क्रो कावळा क्रो इट द प्लेस ऑफ डेड एनिमल कावळा काय करतो मेलेल्या जनावरांचे मांस खातो बरोबर आहे बघा कोंबडी काय खाते केळी खाते कावळा काय खातो हे मेलेल्या जनावरांचे मांस खाते चिमणी काय खाते ग्रेन धान्य खाते बरोबर आहे की नाही त्यांच्या सुद्धा खाण्यामध्ये विविधता आढळून येत आहे समवर इट द फ्रूट ऑफ ट्री बघा काही पक्षी काय करतात झाडावर फुलेले फळ खातात उदाहरण पोपट पोपट काय करतो पेरू खातो पोपटाला पेरू खूप आवडतो बरोबर आहे की मग असे काही पक्षी असतात ते झाडावर फुलेल्या फळांचं सेवन करतात त्यानंतर द फूड ऑफ प्लांट म्हणजे वनस्पतीचे अन्न दे आर ऑल्सो लिव्हिंग थिंग वनस्पती सुद्धा काय प्लांट हा ऑल्सो लिव्हिंग थिंग ते सुद्धा सजीव आहे मग सजीव असलं म्हणजे ती वाढ होते त्याला खाण्यासाठी अन्न लागतं मग झाड सुद्धा सजीव आहे सजीव झाडाची पण वाढ होते मग त्याला पण अन्नाची गरज असते की नाही बट दे कॅनॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड एक झाड जे आहे वनस्पती आहे अन्नाच्या शोधामध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही मग त्यांना अन्न कसे मिळत असेल बघा वनस्पतींचे मुळ जमिनीत रुजलेली असतात आणि जमिनीत पाणी सुद्धा मुरलेलं असतं मग हे मुळ काय करतात ते पाणी शोषून घेतात आणि ते आपल्या पानांपर्यंत पोहोचवतात आणि त्या पानांच्या पृष्ठभागावर बारीक 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 छिद्रे असतात काय असतात बारीक बारीक छिद्रे टायनी फोर दे आर सो स्मॉल वी कॅनॉट सी इट फ्रॉम अवर आई ते खूप बारीक बारीक असतात आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही दे आर व्हेरी टायनी मग मग हे वनस्पती काय करतात त्या मुळातून सुटलेल्या पाण्याच्या मदतीने आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना अन्नासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फिरावं लागत नाही पण ह्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाश खूप गरजेचा असतो सूर्यप्रकाशाशिवाय ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही अशा रीतीने आपले अन्नाची गरज हा पाठ आपण शिकलो आहोत धन्यवाद.